हरिओम श्रीराम अंबज्ञ मी प्रवीणाविरा अभयसिंह कुलकर्णी सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र शिरोळ. मी 2005 मला बापूंविषयी कळालं. त्या खरोखर मी बापूंकडे आले ते 2009 पासून प्रायोगिक उपासना केंद्रामध्ये उपासना सुरू केली. त्यानंतर बरीच संकटं अशी येत गेली, खरं मी उपासना थांबवली नाही. कारण का, मला एक विश्वास होता की माझा सद्गुरू आत्ता मला भेटला आहे, आता ह्याला सोडायचं नाही. त्यानंतर 2000 म्हणजे आता मी रिसेंटली एक अनुभव सांगते, तेव्हापासून मला बापू प्रत्येक क्षणाला अनुभव देतात. प्रत्येक क्षणाला तो मी ज्या गोष्टी माझ्या मनात असतात किंवा बापू हे असं कसं होणार, त्याच्या आधी त्या बापूंनी त्याचं सॉल्युशन काढलेलं असतं, फक्त ते मला नंतर कळतं. रिसेंटली आता 13 जुलैचा अनुभव 2022 गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा मी अनुभव सांगते. त्या दिवशी सकाळी मी मिस्टरांचा डबा करून दिला, मिस्टर वालचंद कॉलेजामध्ये आहेत, डबा घेऊन जातात सकाळी. मुलगा सकाळी 8 क्लासला गेला होता आणि गुरुपौर्णिमा होते म्हणून मी उत्साहात होते की मला भरपूर काही बापूंविषयीची माहिती, म्हणजे मला पठण करायचं आहे किंवा या. 12 मुलाचा फोन आला की मी या लागलोय, दोघं मिळून जेवणार होतो, या लागलोय म्हणून मी लगेच 12 म्हणजे आता तो जेईल की आम्ही जेवायला बसू म्हणून मी तयारी राहिले. 12:30, 1 तो काय लवकर आला नाही. 1 मी आणि माझी मैत्रीण शेजारची थांबलेलो. तो आल्यावर त्या काय म्हणाल्या, आता तुम्ही जेवा मी जाते. त्यांनी तो दारात न येतानाच लडबडत आला, म्हणजे त्याचा ॲक्सिडेंट झालेला. ॲक्च्युली तो त्याची गाडी स्लिप झाली होती आणि तो गुडघ्यावर एका बाजूला पडला होता आणि गुडघा थोडंसं गुडघ्याला जसं इंजुरी थोडी झाली होती त्याची. तो तसाच घरी आला आणि म्हटलं काय झालं आई, मी पडलो म्हटलं. मग तू काय, तो इतका घाबरला, घरी येऊन त्याला चक्कर यायला लागली आणि मी खूप घाबरे त्याची अवस्था बघून. म्हटलं बापू, तो म्हटला तू अरे तू तिथनं कसा काय इथंपर्यंत आलास. तो म्हटला मी बापूंच्यामुळे इथंपर्यंत घरापर्यंत मी आलो म्हणाला. मग मी बुद्धी लावली, त्याला चक्कर मारली, त्याला मी जाग करते खरं, तो असं हे करते, पाणी दिलं, कोमट पाणी उधी टाकली, कोमट पाणी प्यायला दिलं, शेजाऱ्यांना बोलवलं, म्हटलं तुम्ही एखाद्या डॉक्टरना बोलवा, त्याला चक्कर मारते. मग जवळ आसपासचे एक डॉक्टर होते इथं, म्हणजे त्या दिवशी कसं 2 होते आणि डॉक्टर सगळे ओपीडी आवरून सगळे घरी गेले होते आणि घरी त्यांचे लांब आहेत, म्हणजे परगावला जयसिंगपूर वगैरे अशी घर आहेत आणि इथंच एक लोकल डॉक्टर आहेत, त्यांना बोलवायला गेले होते की त्याला चक्कर मारते आहे आणि या म्हणून. तर ते डॉक्टर म्हणाले मी BP मशीन OPD ठेवून आलो आहे आणि माझ्याकडे आत्ता नाही आहे, तुम्ही त्याला सरळ तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जावा. आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं तर मी घरात एकटी, आम्ही दोघी लेडीज आणि मुलगा थोडासा आहे स्ट्रॉंग, त्यामुळे आम्हाला दोघींना धरणंसुद्धा तेवढं शक्य नव्हतं. तरी पण सांगते बापूंची उदी खाल्यानंतर तो म्हटला आई मी 10 शांत डोकं झोपतो म्हटला. मग त्याला झोपवलं, झोपून उठल्यानंतर एक 10 मिनिटांनी तो नॉर्मल झाला. उदी खाल्लेली, डोक्याला उदी लावलेली, तो डोक्यावरती पाणी मारलेलं मी, सगळे माझे उपाय जे बापू आपल्याला ADM काय काय सांगतात ते मला काय काय जे आठवले ते मी केले. त्यानंतर मग तो नॉर्मल झाला. नॉर्मल झाल्यावर म्हटलं आई आपण जेऊया, आता मी नॉर्मल आहे. संध्याकाळी 6:30 मला, म्हणजे मी बापूंचं सतत नामस्मरण करे, 6:30 डॉक्टर आले OPD. मग मी त्याला घेऊन गेले, त्यावर माझे मिस्टर पण आले. मिस्टरांना पण फोन करू का म्हटलं तर तो म्हटला नको आई, बाबांना टेन्शन येईल, त्यांना कामाचं टेन्शन असतं. तर बापूंनी खरंच बापूंची कृपा, 6:30 त्याला काही नाही. गेलो आम्ही हॉस्पिटल, डॉक्टरना दाखवलं, MBBS डॉक्टर आमचे घरचे डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर, त्यांना दाखवलं. तर डॉक्टर म्हणाले काही नाही, नॉर्मल आहे. थोडंसं तो घाबरला, त्याचं कारण म्हणजे त्याला मोठा त्याचा ॲक्सिडेंट झाला होता त्यामुळे तो घाबरला आहे. तुम्ही काही काळजी करू नका, त्याला मी इंजेक्शन देतो, गोळ्या देतो, जखम बरी व्हायचं औषध देतो, काही होत नाही. आता 13 आज 13 तो आता नॉर्मल आहे आता आणि आहे, काही नाही, BP झाला नाही, काही नाही. फक्त तो म्हणाला मी बापू म्हणून, बापू बापू म्हणतच मी व्यवस्थित सावरलो आणि मी घरापर्यंत स्वतः गाडी चालवत आलो. गाडी थोडी चेपली आहे वगैरे, मला कल्पना वाट करवत नाही की तो कसा पडला असेल, म्हणजे गाडी चेपली आहे म्हणजे ॲक्सिडेंट जरा जोरात झालेला आहे. आणि ह्याच्यातनं बापूने आम्हाला अगदी व्यवस्थित आणि कुणालाही फोन केला नाही, टेन्शन दिलं नाही, कारण मला माहिती आहे की बापू हा सर्व, मग आमच्या ADM केल्या कोर्सचा काय उपयोग. आणि बापूने ते आमच्याकडं आधीच करून घेतलं की यावेळी आपण न डगमगता सगळे उपचार जे घरगुती आहेत ते करायला पाहिजेत, असा बापू आमचा सर्व समर्थ आहे. आणि 108% तो प्रत्येक संकटावरती मात करण्यासाठी आधी आम्हाला तयार करतो आणि मग ते संकट पुढे येतं. हरिओम श्रीराम अंबज्ञ.